जावयाचा प्रताप सासूकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीचा आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले। पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे। जावयाने सासूकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी त्याच्या आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले। हद्द म्हणजे त्यांनी कुटुंबियांसह पोलिसात दोन्ही मुलींच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती। पिंपरी चिंचवडमध्ये रक्षाबंधनानिमित्त 2 अल्पवयीन मुली राखी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या, मात्र बराच वेळ उलटून गेला तरी घरी पोहोचल्या नाही। त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला कुठेच त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। अपहरणानंतर काही तासांनी आरोपीने पत्नीला तिच्या मोबाईलवर कॉल करून सांगितले की तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर पोलिसांना न सांगता 10 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास मुलींना इजा पोहोचवू, अशी धमकीही त्याने दिली। यावेळी पोलिसांना आरोपीवर संशय आला आणि चौकशी दरम्यान त्याने वेगवेगळी उत्तरे देण्यास सुरुवात केली। यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीने सांगितले की त्यानेच त्याच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले होते। सासूकडून 10 लाख रुपये त्याला हवे होते। त्याने दोन्ही मुलींना वाघोली येथील घरात डांबून ठेवले। यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका करून जावयाला अटक केली। आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की 3 महिन्यापूर्वी त्याने त्याच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण करून त्याच्या सासूकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता, त्यामुळे त्याने 3 महिन्यापूर्वी आपल्या मेहुणीचा मोबाईल चोरला होता। त्यानंतर तोच मोबाईल वापरून त्याने अपहरणाची घटना घडवली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वर न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।